सजग नागरिक टाइम्स मध्ये आपले स्वागत आहे. साधू वासवानी मिशनचे आध्यात्मिक गुरु दादा वासवानी यांचे काल निधन झाले होते. दादा वासवानी यांचे पार्थिव पुण्यातील त्यांचे साधू वासवानी मिशन मध्ये दर्शनासाठी ठेवण्यात आले होते व आज दिनांक 13 जुलै रोजी त्यांची अंत्ययात्रा साधू वासवानी मिशन ते कॅम्प क्वार्टर गेट पदमजी गेट मार्गे होत पुन्हा सायंकाळी 5 वाजता दरम्यान साधू वासवानी मिशन मध्ये परत आली व तेथे काही काळ अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. यावेळी त्यांचे अनुयायी व त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो नागरिक जमा झाले होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, समाज कल्याण मंत्री दिलीप कांबळे, शिक्षण मंत्री विनोद तावडे व नगरसेवक गणेश बिडकर सहित अन्यवर मान्यवर व इतर धर्मातील धर्मगुरु उपस्थित होते. सायंकाळी 6 दरम्यान त्यांच्या पार्थिवाचे अंत्यविधी करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता. वाहतूक विभागाने रस्ता बदलाचे नियोजन उत्तम केल्याने नागरिकांना जास्त वेळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला नाही. पाहत रहा मजरखान सोबत सजग नागरिक टाइम्स. आता सज्जन नागरी टाइम्सच्या बातम्यांसहित अमेझॉन, फ्लिपकार्ट, गेअरबे, स्नॅपडील, होस्टगेटरच्या लेटेस्ट ऑफरची माहिती मिळवा आमचे व्हॉट्सअप, फेसबुक, वेबसाईट, युट्यूब चॅनलवर. लेटेस्ट ऑफर डिस्क्रिप्शनमध्ये पहा.